स्टेशन गुंटूर अंतर्गत मौजे दुगाव ग्राम पंचायत या ठिकाणी कार्यरत असलेले ग्रामसेवक शेषराव विक्रम कौशल्य सध्या निलंबित हे त्या ठिकाणी कार्यरत असताना त्यांच्या कार्यकाळात 14/3/18 ते 20/11/18 या दरम्यान त्यांना ग्राम पंचायतला शासनाने प्रदान केलेल्या 14 वित्त आयोगाच्या रकमेतून त्यांनी 7,10,000 रुपये गैरमार्गाने प्राप्त करून शासनाची फसवणूक केली होती। त्या संदर्भाने तक्रारदार प्रकाश रामराव मुंद्रे विस्तार अधिकारी यांनी फिर्याद दिल्यामुळे नमूद आरोपीविरुद्ध माधवी कलम 420-409 प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता। गुन्हा नोंद झाल्यानंतरपासून नमूद ग्रामसेवक हे फरार झाले होते। फरार झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध इतर 3 गुन्हे दाखल झाले होते। गोष्ट कुंटूर येथे नायगाव या ठिकाणी आणि कुंडलवाडी तिन्ही गुन्हे सेम होते का सर? तिन्ही गुन्ह्यामध्ये 420 भादवीचे कलम लावण्यात आलेले आहे। त्यांनी शासनाची फसवणूक केल्याबद्दल ते त्या ठिकाणी पण त्याचप्रमाणे गुन्हे दाखल झाले। गुन्हे दाखल झाल्यापासून ते काल पावत होते, फरार होते। आम्ही बराच त्यांचा शोध घेतला, नातेवाईकांना त्यांच्या समज दिली, परंतु ते पोलीस यंत्रणे समोर हजर आले नाही। त्यानंतर आम्ही काल रोजी गोपनीय माहिती काढून त्यांची माहिती प्राप्त झाल्याने सापळा रचून त्यांना त्यांचे गावी मौजे उमरा तालुका लोहार येथून ताब्यात घेतले आहे व नमूद गुन्ह्यात अटक केलेली आहे व पुढील तपास करीत आहे।